नमस्कार मित्रांनो, आरएस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. समोर तुम्हाला स्क्रीनवरती वैवारीचं गणित दिसत आहे. हे गणित आपण सोडवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित तुम्हाला समजेल, परंतु त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. आता पहिल्यांदा आपण गणित वाचून घेऊया. गणित काय बघा, पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या 5/4 पट आहे. तिच्या मुलीच्या आजचे वय तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. जर पूर्वाचे लग्न 2000 मध्ये झाले असेल तर मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला? आणि पर्यायामध्ये तुम्हाला आहे, पर्याय 1 आहे 2001, पर्याय 2 आहे 2005, पर्याय 3 आहे 2009 आणि पर्याय 4 आहे 2003. तर हे गणित आपण सोडवायला घेऊया. बघा, अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित आपण सोडवायचं आहे, चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. बघा काय म्हणलेलं आहे की पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे आजचे वय तिच्या लग्नाच्या 5/4 पट आहे. म्हणजे पूर्वाचं लग्न 6 वर्षापूर्वी झालं हे सांगितलेलं आहे आणि पूर्वाचे आजचे वय आहे ते त्या लग्नाच्या 5/4 पट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आपल्याला पूर्वाचे आजचे वय माहित आहे का? नाही. म्हणून आपण पूर्वाचे जे आजचे वय आहे ते एक्स म्हणू. बघा, पूर्वाचे आजचे वय काय म्हणले आपण? एक्स मानली. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. पूर्वाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले म्हणजे लग्नाच्या वेळचे तिचे वय काय असणार? बघा, लग्नावेळचे वय ह्या एक्स मधून काय करायचे? 6 वजा करायचे. कारण का? पूर्वाचे आजचे वय आपल्याला माहित नाही, आपण एक्स मानले. आणि 6 वर्षापूर्वी तिचं लग्न झाले म्हणून आपण काय केलेलं आहे, त्या ठिकाणी लग्नावेळचं वय कसं असणार? एक्स मायनस 6. मग आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आजचे वय, बघा आजचे वय हे तिच्या लग्नाच्या 5/4 पट आहे. मग आजचे वय कोणते आहे? एक्स. म्हणून हे जे एक्स आहे, बघा हे एक्सच जे वय आहे, आजचं वय आपण एक्स मानलेलं आहे, हे एक्स वय तिच्या लग्नाच्या वयाच्या 5/4 पट आहे. म्हणजे लग्नाचं वय किती आहे? एक्स वर मायनस 6. ह्या एक्स मायनस 6 किती पट आहे म्हणून तुम्हाला सांगितले? 5/4 पट. म्हणजे जे किती होणार? बघा, हे 4 भागिले तिकडे आल्यावर गुणिले होणार, म्हणजे 4x बरोबर 5x वजा 5 = 30. आणि हे जर तुम्ही सोडवलं तर बघा, 5x वजा 4x = 30 म्हणजेच किती होणार? म्हणजे x बरोबर त्या ठिकाणी 30. म्हणजे x बरोबर जर 30 आला असेल तर हे कुणाचं वय आलं? x बरोबर 30. हे पूर्वाचं आजचं वय आलं, बरोबर. हे पूर्वाचं आजचं वय आलेलं आहे. मग लग्नाच्या वेळेचं काय वय असणार? तर 30 वजा 6 बरोबर किती? 24 वर्ष लग्नाच्या वेळेचं वय. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला, प्रश्न कसाही विचारला तरी तुम्हाला समजेल. आपण काय काय बघितलं? बघा, पूर्वाचे आजचे वय आपल्याला माहित नव्हतं, आपण एक्स लिहिलं. लग्नाच्या वेळेचं वय 6 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं आहे म्हणून आपण एक्स मायनस 6 घेतले. आणि मग हे जे एक्स आजचं वय आहे हे तिच्या लग्नाच्या वेळच्या 5/4 पट आहे. आणि हे सोडवल्यानंतर काय किती? पूर्वाचं लग्न, पूर्वाचं जे आजचं वय आहे ते किती आलेलं आहे? एक्स आलेलं. मग पूर्वाचं जर आजचं वय एक्स असेल तर तिच्या लग्नाच्या वेळेचे तिचं वय किती असणार? 24 वर्ष असणार. मग पुढे तुम्हाला काय म्हणलेलं आहे? बघा की तिच्या मुलीचे वय, बघा तिच्या मुलीचे आजचे वय तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. म्हणजे तिचं जे हे 1/30 वय आहे, बघा हे 30 जे वय आहे आजचं, कुणाचं? पूर्वाचं. ह्या पूर्वाच्या वयाच्या 1/6 पट कुणाचं वय आहे? मुलीचे वय. मग किती झाले? बघा, 6 × 6 = 30. म्हणजे 5 वर्षे हे कुणाचं वय झालं? मुलीचं वय झालं. मुलीचे वय किती झाले? 5 वर्ष. मग आता तुम्हाला काय म्हणलेलं आहे की पूर्वाचे लग्न 2000 मध्ये झाले. पूर्वाचे लग्न किती? 2000 झालं. मग पूर्वाचे लग्न जर 2000 मध्ये झालं असेल तर हे 6 वर्षापूर्वी झालेलं आहे. म्हणजे आज किती असणार? आज असणार 2006, बरोबर. पूर्वाचं लग्न जर 2000 मध्ये झालं असेल तर त्या पूर्वाचं आजचं वय किती असणार? 2006. आणि या 2006 मधून हे जर तुम्ही पूर्वाच्या मुलीचं आजचं वय जर मायनस केलं, बघा, तर किती येणार ते? 2001. म्हणजे ह्या 2001 काय झालेलं असेल? ह्या मुलीचा जन्म झालेला असेल. तर पहिल्यापासून तुमच्या लक्षात आलंय का? बघा, पूर्वाचे आजचे वय आपल्याला माहित नाही, आपण एक्स मानलं. त्यानंतर तिच्या लग्नावेळचे वय
लग्न 6 वर्षापूर्वी झालं होतं म्हणून X-6 घेतली. त्याच्यानंतर तिच्या मुलीचं वय काय सांगितलेलं आहे, पूर्वाचं जे आजचं वय आहे ह्या वयाच्या 5/6 पट आहे. म्हणून बघा एक्स बरोबर X-6 × 5/6 आपण सोडवल्यानंतर आपल्याला पूर्वाचं वय आलं, ते वय किती आलं 30 वर्षाला. मग पूर्वाचं जर आजचं वय 30 वर्ष असेल तर लग्नाच्या वेळेचं वय तिचे किती असणार 24 वर्ष असणार. आणि मग आता काय सांगितलेलं आहे की तिच्या मुलीचं जे वय आहे ते पूर्वाच्या वयाचे 1/6 पट आहे. मग पूर्वाचं वय किती 30, या 30 च्या 1/6 पट म्हणजे किती वय आलं 5 वय आले. आणि मुलीचं वय किती होतं 5, मग मुलीचं वय 5 असेल तर 2000 मध्ये जर पूर्वाचं लग्न झालेलं असेल तर आज कोणतं साल असेल 2006, आणि 2006 मध्ये मुलगी तिची किती आहे 5 वर्षाची आहे. मग हे 5 वर्ष जर वजा केले तर उत्तर किती आहे 2001, म्हणजे 2001 ला काय झालेलं असेल त्या मुलीचा जन्म झालेला असेल. आता इथे तुम्हाला प्रश्न कसाही विचारू द्या, पूर्वाचं आजचं वय विचारलं काय, पूर्वाचं लग्नाच्या वेळेचं वय विचारू द्या, पूर्वाच्या मुलीचं वय विचारू द्या, किंवा पूर्वाचा जन्म कोणत्या वर्षी झाला, हे जरी विचारलं तरी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून ही उत्तरं देता यायला पाहिजे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.